नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा पार्टनरशिप फायनल अकाउंटचा टॉपिक आपण पाहत आहोत। त्याच्यातील ॲडजस्टमेंट्स हा पार्ट आपला सुरू आहे। ॲडजस्टमेंट बघत आहोत आपण 23 नंबर, अनयुज्ड स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन इयर एंडिंग डेट। बघा, इयर एंडिंगची डेट म्हणजे 31 मार्च रोजी स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे। अनयुज्ड स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे आपण वर्षभरामध्ये जी काय स्टेशनरी खरेदी केली असेल त्यातला जो स्टेशनरीचा पार्ट आपण यूज केलेला नाही, वापरलेला नाही, तो म्हणजे अनयुज्ड स्टॉक ऑफ स्टेशनरी। मग आता ती स्टेशनरी जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याचा इफेक्ट लिहिलेला असतो, आणि आता ती वापरली नाही, तो माल शिल्लक आहे म्हणजे त्याच्यातून लेस झाला पाहिजे, म्हणून एक इफेक्ट काय होणार, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला प्रिंटिंग या स्टेशनरीमधून लेस होणार। आणि कोणत्याही प्रकारचा स्टॉक म्हणजे आपली प्रॉपर्टी असते, आणि आपली प्रॉपर्टी म्हणजे असेट असते, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्याचा दुसरा इफेक्ट होणार आहे। एक इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला प्रिंटिंग अँड स्टेशनरीमधून लेस होईल, तर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला होईल। त्यानंतरचे ॲडजस्टमेंट, पर्सनल एक्सपेन्सेस ऑफ पार्टनर इन्क्लुडेड इन बिझनेस एक्सपेंडिचर। आता इथं कोणाचा खर्च कशा तयार झाला आहे बघा, पर्सनल एक्सपेन्सेस ऑफ पार्टनर म्हणजे पार्टनरचा वैयक्तिक खर्च इन्क्लुडेड इन बिझनेस एक्सपेंडिचर, कशामध्ये इन्क्लूड झाला आहे, तर बिझनेसच्या खर्चामध्ये तो ॲड झालेला आहे, म्हणजे हे चुकून ॲड झालेलं आहे। मग ज्या ठिकाणी चुकून इन्क्लूड झालेलं असतं तिथून पहिल्यांदा आपल्याला लेस करावं लागतं। मग आता कोणत्या खर्चामध्ये असं सांगितलेलं ना, नाव बिझनेस एक्सपेंडिचर म्हटलेलं आहे, मग कोणता जो काही पर्टिक्युलर खर्च असेल त्या खर्चामधून लेस करायचा, म्हणून काय लिहिलं आहे, लेस फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आयटम। त्यानंतर दुसरा इफेक्ट काय म्हटलंय, दुसरा इफेक्ट काय म्हटलेला आहे तिथं, लेस म्हणायचं, कारण कशातून लेस करायचं, पार्टनरच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधून लेस करायचं। का लेस करायचं, तर वैयक्तिक जो काही खर्च असतो, पार्टनर्सचा वैयक्तिक खर्च असतो, तो त्या पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटमधून किंवा करंट अकाउंटमधून आपल्याला नेहमी लेस करायचा असतो। आणि जर आपण सेपरेट कॅपिटल अकाउंट जर आपण ओपन केला किंवा सेपरेट करंट अकाउंट ओपन केला तर त्या अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा इफेक्ट दाखवायचा असतो। त्यामुळे एक इफेक्ट काय होणार, त्या जो काही खर्च असेल की जिथं इन्क्लूड झालेला आहे त्याच्यामधून ते लेस होणार, आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधून लेस किंवा त्या अकाउंटच्या डेबिट साईडला। आता इथं डेप्रिसिएशन आहे, हे ऑलरेडी झाली आहे, पण आता घेते अजून डबल। राईट ऑफ डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट्स ॲट सम फिक्स्ड रेट, म्हणजे असेटवरती डेप्रिसिएशन चार्ज करायचा, ही ॲडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असतेच। तर असेटची वापर केल्यामुळं त्याची किंमत असेटची काय होते, तर झीज कमी होत असते, झीज झालेली असते। त्यामुळं मग जेवढी त्या असेट्सची झीज झाली तेवढा बिझनेसचा लॉस असतो, म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक इफेक्ट येतो। आणि झीज झाल्यामुळं असेट्सची किंमत कमी होत जाते, किंमत कमी झाली म्हणजे असेटमधून लेस करायचं, म्हणून लेस फ्रॉम असेट। त्यानंतर ॲप्रिसिएशन, ॲप्रिसिएट बिझनेस असेट ऑर इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट, म्हणजे असेटची किंमत वाढली, ॲप्रिसिएट झाली, डेप्रिसिएट झाली म्हणजे कमी झाली, आणि ॲप्रिसिएट झाली म्हणजे वाढली, इन्क्रीज झाली म्हणजे पण वाढली, असेटच्या किमतीमध्ये वाढ झाली, असेटची किंमत वाढली तर असेटमध्ये काय होणार, ॲड होणार आहे, त्यामुळे एक इफेक्ट काय होणार, असेटमध्ये ॲड होणार। आणि जर प्रॉपर्टी वाढली तर आपल्या बिझनेसचा प्रॉफिट होत असतो, म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा इफेक्ट दाखवायचा। त्यानंतर ॲडजस्टमेंट आहे, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट ॲग्रीड रेट। इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, ॲग्रीड रेट आपल्याला प्रॉब्लेममध्ये पर्सेंटेज दिलेलं असतं, त्या रेटनुसार पार्टनरच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट प्रोव्हाइड करायचा आहे, चार्ज करायचा आहे। मग आता बिझनेस पार्टनरना काय देणार आहे, तर व्याज देणार आहे, म्हणजे बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करायचा, बिझनेसचा तो काय झाला, तर खर्च झाला, पण तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल असेल तर एक इफेक्ट कुठे घ्यायचा, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा, आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटमध्ये ॲड करायचं, किंवा कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला। त्यानंतरचे ॲडजस्टमेंट,
allow salary or selling commission to the partner at agreed rate. म्हणजे पार्टनरना सॅलरी द्यायची आहे किंवा पार्टनरना विक्रीवर कमिशन द्यायचं आहे. आता सॅलरी पार्टनरना दिली किंवा कमिशन टू पार्टनर झालं तरी पण हा पण बिझनेसचा काय झाला तर खर्च झाला. म्हणजे ह्याचा पण इफेक्ट कुठे येणार, खर्च म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. सेम आहे बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे तसंच सॅलरी किंवा सेलिंग कमिशन टू पार्टनर ही सेम ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आहेत. आणि दुसरा इफेक्ट त्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये किंवा त्या पार्टनरच्या करंट अकाउंटमध्ये ॲड करायचा, आणि जर सेपरेट अकाउंट ओपन केला तर त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा नोंद होणार आहे, त्याचा इफेक्ट होणार आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे चार्ज इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉइंग ॲट सम ॲग्रीड रेट ऑर ॲट फिक्स्ड अमाउंट. आता पार्टनरनी जे काही बिझनेसमधून वैयक्तिक वापरासाठी गुड्स घेतले असतील किंवा कॅश घेतले असेल आणि त्याच्यावरती पार्टनर हा बिझनेसला इंटरेस्ट देतो आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या बरोबर अपोजिट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ही ॲडजस्टमेंट आहे. इथं ड्रॉइंगच्या वेळेला काय आहे तर पार्टनर बिझनेसला व्याज देतो आहे, मग तो कसा देणार तर ॲट सम ॲग्रीड रेट ऑर ॲट फिक्स्ड अमाऊंट. म्हणजे आपल्याला इथं दोन्ही पद्धतीनं अमाऊंट देतात, चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वर्थ रुपीज 10,000, वर्थ रुपीज 100 अशा अमाऊंट देऊ शकतात, किंवा चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ॲट द रेट 5% पर ॲनम अशी पण ॲडजस्टमेंट, म्हणजे पर्सेंटेज पण देऊ शकतात आणि फिक्स्ड रेट पण देऊ शकतात. तर अशा वेळेला त्याचा इफेक्ट बघायचा. आता अर्थ काय लक्षात घ्यायचं आहे, कोण कोणाला पैसे देतं तर पार्टनर बिझनेसला पैसे देतो आहे, बिझनेसला पैसे मिळत आहेत, म्हणजे बिझनेसचा काय झाला तर इन्कम झाला, इनडायरेक्ट इन्कम, म्हणून तो कुठं इफेक्ट त्याचा दाखवायचा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि जर आपण कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट लायबिलिटी साईडला त्याचा इफेक्ट दाखवत असू तर त्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधून लेस करायचा, आणि जर सेपरेट अकाउंट लेजर ओपन केलं कॅपिटल आणि करंट अकाउंटचं तर त्या अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असा त्याचा इफेक्ट दाखवायचा आहे. आता याच्याविषयी एक महत्त्वाचा रोल आहे बघा, इथं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज चार्ज्ड ओनली ऑन कॅश ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे कशावर चार्ज करायचं तर फक्त कॅश ड्रॉइंग्स असतील, रोख पैसे घेतले असतील त्याच्यावरती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे चार्ज करायचं आहे. व्हेन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज गिव्हन ऑन पर्सेंटेज बेसिस इट इज टू बी टेकन फॉर अन ॲव्हरेज ऑफ 6 months. हे आपल्याला दिलेलं नसतं बघा, हे आपण लक्षात ठेवायचं आहे मोस्ट IMP. कारण जर आपल्याला पर्सेंटेज बेस दिला म्हणजे 10% चार्ज करा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, 5% इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करा असं जर पर्सेंटेज दिलं तर आपण तिथं वर्षाचं इंटरेस्ट चार्ज करायचं नाही, तर ते इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ॲव्हरेज म्हणून किती महिन्याचं तर 6 महिन्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे आपल्याला चार्ज करावं लागतं. ही ॲडजस्टमेंट आपल्याला प्रॉब्लेम सोडवत असताना विचारात घ्यावी लागणार आहे. पार्टनरशिप जो ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार हे सांगितलेलं आहे की जर पर्सेंटेज दिलं आणि किती तारखेला ड्रॉइंग घेतलं तिची डेट पण दिलेली नाही तर अशा वेळेला आपण ॲव्हरेज म्हणून 6 महिन्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करायचं आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग फक्त रोखीच्या ड्रॉइंगवर घ्यावे. त्याचप्रमाणे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर टक्केवारीच्या म्हणजेच पर्सेंटेज स्वरूपात सांगितले असेल तर 6 महिन्याचे म्हणजेच अर्धे घ्यावे. फॉर एक्झाम्पल, ड्रॉइंगचे अमाऊंट आपल्याला 10,000 सांगितले, ड्रॉइंग सांगितले आपल्याला 10,000 आणि त्याच्यावर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सांगितले 10%, मग 10,000 आपण 10% म्हणतो तेव्हा 10 गेला म्हणजे राहिले किती, 1,000 रुपये राहिले. पण हे 1,000 रुपये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग घ्यायचं नाही तर ह्याचं निम्म म्हणजे किती घेणार आपण, 500 रुपये, फक्त 500 रुपये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण त्या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे असा त्याचा इफेक्ट आहे. त्यानंतर 30 नंबर ॲडजस्टमेंट, ट्रान्सफर प्रॉफिट टू रिझर्व फंड ऑर जनरल रिझर्व ऑर सेट असाईड प्रॉफिट ऑफ करंट इयर टू रिझर्व फंड. आता ही बुकमध्ये ही ॲडजस्टमेंट नाही तुमच्या, पण मी घेतलेले बघा. काय म्हटलेलं आहे, ट्रान्सफर टू रिझर्व फंड म्हणजे जर वर्षी जो काही आपल्याला नफा झालेला असतो त्यातील काही टक्के हे रिझर्व फंडमध्ये किंवा जनरल रिझर्वमध्ये ह्या बाजूला काढून ठेवला जातो. मग आता पैसे खर्च होणार, पैसे त्यातनं प्रॉफिटमध्ये आपण बाजूला काढणार म्हणजे पैसे काय झाले तर खर्च झाले, म्हणून खर्च म्हणजे आपले एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून त्याचा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होतो. आणि जो काही रिझर्व फंड म्हणून किंवा जनरल रिझर्व म्हणून पैसा बाजूला काढलेला आहे तो कोणाचा पैसा असतो तर ओनर्सचा म्हणजे पार्टनर्सचा असतो. मग आज ना उद्या त्या बिझनेसला ते पैसे त्यांना परत द्यावे लागत असतात,
म्हणजे ती बिझनेसची लायबिलिटी झाली, म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ठेवायचा असतो त्याचा. जर ऑलरेडी रिझर्व फंड लायबिलिटीला दिला असेल तर त्याच्यामध्ये ॲड करायचा. ट्रायल बॅलन्समध्ये जर रिझर्व फंड दिला असेल तर इथं जो आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिला आहे तो ॲड करायचा, आणि जर ट्रायल बॅलन्समध्ये रिझर्व फंड दिला नसेल तर त्याचा इफेक्ट सेपरेट दाखवायचा, म्हणजे सेपरेट आयटम रिझर्व फंड किंवा जनरल रिझर्व म्हणून जसं ॲडजस्टमेंटमध्ये नाव दिलं असेल त्या पद्धतीनं त्याचा इफेक्ट लायबिलिटीला नाव हे दाखवायचं आहे. त्यानंतरची नेक्स्ट ॲडजस्टमेंट WOWF आहे, म्हणजे रिटर्न ऑफ. राईट ऑफ करणे म्हणजे कमी करणे. राईट ऑफ 1/3 ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. आता ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स हा काय आहे तर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, म्हणजे खर्च केला एका वर्षात पण त्याचा इफेक्ट मात्र मोर दॅन 1 इयर त्याचा राहत असतो, त्याला म्हणायचं डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स हे कुठं असतात तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलेले असतात, आणि त्यातील काही जेवढा सांगितला आता 1/3 म्हणलं की 1/3, हाफ म्हणलं तर हाफ, 1/4 म्हणलं तर 1/4, काही वेळेला 1/10 म्हणतात, मग त्या अमाऊंटच्या तेवढा पार्ट काढायचा आणि त्या पर्टिक्युलर आयटममधून लेस करायचा, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्समधून काय होणार तर लेस. मग अशी सांगितलं मी हे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स कुठं असतात तर बॅलन्स शीटच्या असेटला, म्हणजे एक इफेक्ट काय झाला असेटमधून लेस झालं, किती आपल्याला सांगितलं असेल तेवढं. प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंटमध्ये देतात 1/3, 1/4, 1/10 तेवढ्यानं काय करायचं लेस करायचं, आणि जेवढी रक्कम आपण राईट ऑफ केली तेवढा बिझनेसचा काय तर खर्च आहे, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ती राईट ऑफची अमाऊंट घ्यायची असते. त्यानंतर 32 नंबर, इंटरेस्ट 10% बँक लोन. बँक लोन ॲज पर ट्रायल बॅलन्स, इंटरेस्ट ऑन बँक लोन आहे बघा, म्हणजे हे बँक लोन आपल्याला कुठं दिलेले आहेत, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहेत 10% बँक लोन. मग हे 10% हा 10% म्हणजे हा कशाचा रेट आहे तर व्याजाचा दर आहे, इंटरेस्टचा रेट आहे. आता बँक लोन म्हणजे आपण बँकेकडून कर्ज घेतलं आहे म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. मग आपण ऑलरेडी हे बँक लोन कुठं लिहिलेलं असतं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, मग आता त्याच्यावरती आपल्याला व्याज द्यायचं आहे. मग जेवढ्या 10% व्याज दिलं आहे तेवढ्या तर इथं टक्केवारी सांगितलेलीच आहे, 10% म्हटलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल असं गृहित धरूया की बँक लोनची अमाऊंट आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये 2 लाख रुपये आहे आणि त्याच्यावरती 10% आपल्याला व्याज द्यायचं आहे. मग 2 लाखावर 10% म्हणजे 2 लाखाचा 10 सोडला की किती झाले, 20,000, म्हणजे 20,000 रुपये व्याज आपल्याला द्यायचं आहे, ते आपण देणं लागतो. देणं म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, आपली लायबिलिटी साईड. म्हणून जो काय लायबिलिटी साईडला आपण 10% बँक लोन हे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट हे ॲड करावं लागेल. बघा बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला ॲड करायचं. आता कर्ज घेतलं आहे, कर्जावरचं व्याज बिझनेसचा काय आहे, खर्च आहे. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का इनडायरेक्ट, तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, म्हणून ते कुठं द्यावे लागतील आपल्याला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता जेव्हा पर्सेंटेजनं इंटरेस्ट काढणार त्यावेळेला रूल आहे बघा, व्हेन डेट ऑफ लोन इज गिव्हन, म्हणजे किती तारखेला लोन घेतलं याची तारीख दिलेली आहे तेव्हा इंटरेस्ट कसं करायचं, तर इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ लोन टू द एंड ऑफ द इयर. म्हणजे जर तारीख दिली असेल तर ज्या तारखेला लोन घेतलं त्या तारखेपासून इयर एंडिंगपर्यंतचे महिने काउंट करायचे आणि तेवढ्या महिन्याचं व्याज चार्ज करायचं आहे. अँड व्हेन डेट ऑफ लोन इज नॉट गिव्हन, म्हणजे लोन किती तारखेला घेतलं याची तारीख सांगितलेली नाही, इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड फॉर फुल इयर. अशा वेळेला इंटरेस्ट हे पूर्ण वर्षाचं काढायचं आहे. खाली दिले बघा मराठीमध्ये, जेव्हा कर्जाची तारीख दिलेली असते तेव्हा त्या तारखेपासून वर्षाअखेरीपर्यंतचे व्याज काढावे, पण तारीख दिली नसेल तर पूर्ण वर्षाचे व्याज काढावे. आता फॉर एक्झाम्पल मग अशी मी तुम्हाला काय म्हटलं, किती अमाऊंट आहे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आपल्याला, 2 लाख दिले. मग आपण ही आपली लायबिलिटी साईड आहे असं गृहित धरूया, लायबिलिटी साईडला आपण 2 लाख रुपये लिहिलेले आहेत. मग आता 2 लाखावर 10% व्याज किती होतं आहे, तर 20,000 होतं आहे, हे पूर्ण एका वर्षाचं आहे असं गृहित धरू की आपल्याला तिथं ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे की 1 जानेवारी अशी तारीख दिली. आता वर्ष पण दिलेलं असणार आहे बघा, पण आता मी वर्षाचा विचार करत नाही कारण ट्रायल बॅलन्सची डेट मी तुम्हाला सांगितलेली नाही. आता 1 जानेवारीला हे लोन घेतलं असा त्याचा अर्थ आहे. मग आता व्याज कुठंपर्यंत चार्ज करायचं, तर इयर एंडिंगपर्यंत. मग आपलं इयर एंडिंग किती असतं, तर 31 मार्चला. मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने कर्ज घेतलं आपण फक्त इथं
तीन महीने आपण कर्ज घेतलेलं आहे, तर तेवढ्या 3 महिन्याचंच आपल्याला व्याज चार्ज करायचं आहे. मग 10% आपल्याला किती व्याज येते वर्षाचं, तर 20,000 रुपये. आणि मग हे एक वर्षाचं झालं बरोबर, 1 इयरचं झालं, पण आपण किती महिने घेतलेलं आहे तर 3 महिनेच आपण कर्ज घेतलं आहे. मग आता 6 महिन्याचं किती होईल, याच्यानी मग 10,000 होणार 6 महिन्याचं. आपण कर्ज किती महिने घेतलं आहे, 3 महिने, मग 3 महिन्याचं पुन्हा त्याच्याने मग किती झालं, 5,000. म्हणजे आपल्याला व्याज किती चार्ज करावं लागेल, तर 5,000 रुपयेच व्याज फक्त त्या ठिकाणी चार्ज करायला लागेल. बँक लोनमध्ये इथं लायबिलिटीला 5,000 रुपये ॲड करावे लागतील, आणि तेवढा बिझनेसचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला पण आपल्याला 5,000 दाखवावे लागतील. हे तारीख दिलं असेल तर, आता असं गृहित धरूया की तारीखच दिलेली नाही, मग याचा अर्थ काय, पूर्ण वर्षभर आपण ते कर्ज वापरलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे. अशा वेळेला आपल्याला हे 10% पूर्ण वर्षाचं 20,000 रुपये व्याज आहे ते चार्ज करावं लागणार आहे. महत्त्वाचं आहे बघा, इंटरेस्ट ऑन लोन झालं. जसं इंटरेस्ट ऑन लोन आहे, तसं आता पुढचं ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. इंटरेस्ट ऑन 10% इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. हे काय म्हटलं आहे, ॲज पर ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला गव्हर्नमेंट बॉन्ड, फिक्स्ड डिपॉझिट किंवा इन्व्हेस्टमेंट हे आयटम दिलेले असतात, आणि त्याच्या जोडीला पर्सेंटेज दिले, तेव्हा आपल्याला त्याच्यावरती हे पर्सेंटेजनं इंटरेस्ट चार्ज करावं लागतं. आता इन्व्हेस्टमेंट केली बिझनेसनं, तर त्याच्यावरचं व्याज मिळणार, बिझनेसला इन्कम आहे. बँकेत एखाद्या फिक्स्ड डिपॉझिट केली, FD केली, तरी बँक बिझनेसला पैसे देणार आहे, बँकेला बिझनेसला पैसे मिळतात, बिझनेसचं इन्कम आहे. गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये जरी बिझनेसनं पैसे गुंतवले, तरी सरकार गव्हर्नमेंटकडून आपल्याला त्याच्यावरती व्याज मिळत असतं. म्हणजे तिन्हीपैकी कोणतंही जरी नाव ट्रायल बॅलन्समध्ये दिलं, तरी त्याच्यावरचं व्याज हे आपल्याला इन्कम आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे म्हणजे ते इंटरेस्ट मिळालेलं नाही, तर ते इंटरेस्ट मिळणार आहे, येणं आहे. मग येणं म्हणजे काय आपली, तर असेट साईड. म्हणून बॅलन्सशीटच्या असेटला इंटरेस्ट रिसिवेबल किंवा इंटरेस्ट आउटस्टँडिंग किंवा इंटरेस्ट ॲक्रूड असा कोणताही वर्ड लिहिला तरी चालतो, पण हे सेपरेट लिहायचं. ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करायचं नाही. इथं बघा, लोन आहे ते ॲड करायचं आहे, पण इथला इंटरेस्टचा आयटम आहे तो सेपरेट लिहायचा. आता ह्या कोणत्याही कारणास्तव, म्हणजे इन्व्हेस्टमेंट असेल, FD असेल किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड असेल, इथं कुठंही आपण पैसे गुंतवलेले आहेत, तर त्याच्यावरचं इंटरेस्ट हे आपल्याला मिळतच असतं, आपलं इन्कम असतं. म्हणजे ते इनडायरेक्ट इन्कम झालं. मग इनडायरेक्ट इन्कम कुठं लिहितो आपण, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून नेक्स्ट सेकंड इफेक्ट क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जसा बँक लोनसाठी नियम आहे, तसा याला पण आहे. बघा, डेट दिली असेल तर डेटच्या तारखेपासून इयर एंडिंगपर्यंतचं व्याज काढायचं, आणि जर डेट दिली नसेल तर पूर्ण वर्षाचं व्याज काढायचं. सेम बँक लोनसारखं आहे. त्यानंतरचे ॲडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल इन्क्लूड बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. काय म्हटले बघा, बिल्स रिसिवेबलमध्ये काय इन्क्लूड झाले, तर बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. आता जेव्हा बिल मिळतं, तेव्हा बिल मिळालं असं गृहित धरून आपण बिलाची रक्कम काय केलेली असते, तर वाढवलेली असते. पण आता ते बिल डिसऑनर झालं, म्हणजे त्याचे पैसेच मिळाले नाहीत, म्हणून त्याच्यात काय होतं, तर लेस होतं. मग ज्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले नाहीत, त्याच्याकडून पुन्हा आपलं येणं निर्माण होतं. म्हणजे येणं म्हणजे डेटर्स. मग डेटर्स तेवढ्यानं वाढतात, म्हणून काय झालं, डेटर्समध्ये ॲड झालं. हे दोन्ही पण इफेक्ट असेटला आहेत. बघा, डेटर्समध्ये ॲड करायचं आणि बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचं. आणि त्यानंतर शेवटचे ॲडजस्टमेंट आहे बिल्स पेएबल इन्क्लूड डिसऑनर्ड बिल्स पेएबल. जसं बिल्स रिसिवेबल इन्क्लूड इन बिल्स बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, तसं बिल्स पेएबल इन्क्लूड डिसऑनर्ड बिल्स पेएबल. म्हणजे बिल आपण दिलेलं आहे आणि ते डिसऑनर झालं. आता जेव्हा बिलाची रक्कम, बिल आपण पेड करतो किंवा बिल्स पेएबल आपण देतो, त्यावेळेला काय केलं असणार, त्या ठिकाणी देणं आपण दिलं असं गृहित धरून आपण क्रेडिटर्सची रक्कम कमी केलेली असणार आहे. पण आता दिले का पैसे, तर नाही, म्हणजे आपलं देणं वाढलं, म्हणून काय झालं, क्रेडिटर्समध्ये ॲड झाले. आणि बिलाची रक्कम पेड केलीच नाही, म्हणून बिल्स पेएबलमधून लेस झालं. हे पण दोन्ही आयटम कुठं आहेत, तर बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला आहेत. इथं शेवटी लिहिलं आहे डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड, रेंडर्स बिल डिसऑनर्ड, पण ह्या दोन ॲडजस्टमेंट तुम्ही काही विचारात घेऊ नका. इथं आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आता आपल्या प्रॉब्लेमला सुरुवात होणार आहे, त्यामुळे सगळ्या ॲडजस्टमेंट व्यवस्थित व्हिडिओ रिपीट करून बघा. धन्यवाद.